नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, मी शुभम मांडवकर आता आलोय इथे वरती। हे पोरं पतंग उडवतात श्रेयसनी, ते बघूया। आता तो बोललाय पतंग उडवतो, नवीन एक उडवलाय त्यांनी वरती, खूप वरती बांधून ठेवलाय वरती पतंग उडवून। रोज उडवतात बोलतो, आता पण उडवणार आहे बोलतोय, बघूया थोड्या वेळाने। मित्रांनो हा बघा, यांनी सर्व तयारी करून ठेवली नाही, हे स्वतःच करतो पतंग। कडक रे, कसं काय म्हणून दाखवतोय ना। चल उडव, चल उडव, चल हे लवकर भारी उडवायचं आहे। मित्रांनो हा बघा, आता याने पतंग घेऊन आला घरातून, स्वतः बनवतो घरात। कडक रे असं उडवतात माहिती आहे मला, पण उदम बोलायचं थोडासा। किती वरती जाल, गाडी येते फुडून कधी पण रे। तो एक वरती उडवलेला पतंग, कुठे रे तो, तो बघ कुठे तो, खूप वरती उडवलाय। आता परत नवीन दुसरा उडवतोय, त्याच्या इथून बघूया आपण। मित्रांनो पहिला पतंग उडवला तो इथंच पेरूला बांधलाय म्हणतो कुठेतरी शाळेच्या पेरूला। मित्रांनो इथे शाळा आहे आमची, मराठी शाळा, ती दाखवायची विसरून गेलो ना। जातो थोड्याला आत्मी जाऊया आपण। पहिला हा पतंग किती वरती जातो बघूया। हा सर्व सोड, जाऊ दे, त्या त्याच्यावर त्याच्यापेक्षा वरती जाऊ दे, कॅमेरा दिसला नाही पाहिजे, एवढा वरती गेला पाहिजे। आंब्याची पेप्सी मी येडा वाटलं तुला। हा काय तंबू नाही, सुचलं वाटी आईच्या गावात। कडक रे मुंगे दिसतात आहे, आपल्या मोबाईलचा कॅमेरा आहे रे, मुंगे दिसणार। शेपटी थोडीशीच आहे बा, कुठला मोठा नवीन, आताच कुठला। हा ना बर, अजून इकडे असं बांधून ठेव, चार पाच एकदम असं वरती दिसले पाहिजेत। उडव उडव ना, अजून एक अंदाज दोन आहे तिथं, आतमध्ये दोन तयार केलेच आहे। आता येथील रविवारी पर्यंत पाच तयार कर। एक दादा शे, दादा नाही आवडत तुझा, दादा गेला। मित्रांनो इथे आमची शाळा आहे मराठी शाळा, इथे बांधला नाही, इथून कुठे गेला रे। हा जवळ जाय, दोन्ही टच कर ना, दोन्ही पण टच कर, दोन्ही पण एवढी आपण किती बनतो साहेब ना रे। अरे काय, कसं काय पलट तुला, कसं काय जमत रे, एक्सपर्ट झाला पतंग उडवण्यात आता ना। तर मित्रांनो हे बघा, इथून आता दोन्ही पतंग आहेत, हा पहिला उडवलेला पतंग हा वाला, आणि हा आत्ताचा उडवतोय तो। त्याला बोलते अजून चार पाच उडून ठेव, इथे बांधून ठेव, सगळे सगळे मस्त दिसतील वरती। पाच सहा बनवला नाही तर काय, मका मित्र इकडे मका पण आहे, काय खाली काय रे, हे रताली गे सुमर मका हा वाला। मित्रांनो हा सुमर मका म्हणतात याला, मला पण नव्हतं माहिती। समोर मका नाव बोलत हो कधी मका, मी म्हणतो समोर मका, मला वाटत नाव बोलास त्याचा समोर मका म्हणून मका। मित्रांनो आमची मराठी शाळा बघू शकता, पहिले हे नव्हते पत्रे, आता लावले वाटते, मी पण भरपूर दिवसात आलो। हा बघा हा येतो शिकायला या शाळेमध्ये, किती मुलं तरी शाळेमध्ये, रावल्या बोल रावल्या। इकडे आता मस्त पत्रे लावले, मस्त गेला आतमध्ये, प्राण्यांचे चित्र लावले। मी काढलेले कुठे चित्र होत असेल ना, मी काढलेले अजून काढलीन माझी वाढलीच नाही, हे काय नवीन आहे वाटतं, काहीतरी नवीन होतं वाटतं, इथे नवीन उत्पादन चालू इथे। आता हे इकडे मका पाठी पूर्ण बॉर्डर बांध घातला वाटते, तुला कसं दिसत, तुला कसं दिसलं, अरे असं काय वाटत, दिवस हुशार आहेस तुला कसं माहिती रे, कितवीला तू तिसरी, एकशे
काय सांगतोस खडक रे 150 पैकी 100 मिळाल आणि परत ना 15 पैकी त्याला 2 ने भेटलं आणि मला 15 पैकी त्याला भेटलं कसा काय रे म्हणजे तू हुशार झालास तू हुशार ना मग तर मी घरून याची बहीण आहे कल्याणी नाव हिचं मित्रांनो आता परत एक नवीन आणलाय पतंग आता आलाय कोण बघा ओमकार स्वतः आलाय थांब ना आता मला येऊ दे ना व्हिडिओ काढायला हे बंद कर कल्या बंद कर मला वाटत नाही ओमकार पतंग उडवील कारण का श्रेयसनी पोलाटनी एक म्हणजे पटकन धाव तर लगेच उडाला वरती टॅलेंट आहे त्याच्यावर तुझ्याकडे नाही तसा तुला काय वाटत काय सांगतोस विमान पण जाते ना पतंगाच्या मधून तर मित्रांनो ह्या पतंगासाठी तंबू आणलाय बघा दोन पतंग उडणार आहेत एका टायमाला बघूया कोणचा पहिला उडतो भावामध्ये श्रीचर्यात लागले आता चला उडवा उडवा ना नाही ह्याच्यानं उडत नाही ह्याच्यानं उडत नाही त्यानं उडवलं पण तो बघा उडाला कसला वरती ह्याच्यानं नाही उडणार मला वाटतंय मला तरी नाही वाटत तुला काय वाटतं राहुल कोण उडवली पहिला काय सांगतोस मित्रांनो ओमकारनी वरती उडवला आता पतंग किती वरती गेला ओमकार बारीक बारीक टिपक दिसत काय वर सोडा सांगतो काय उडू असू दे रे मी झूम करीन बघ दिसले बघ मित्रांनो बघू शकता तुम्ही किती पोरं असतात तिथे पतंग उडवला रोज उडवतात पतंग वाटते असं बोलाड बोलला रोज उडवतात रोज 4:30 ला पाहत असता साडे पाच काय सांगतोस तर मित्रांनो अजून एक पतंग घेऊन आलाय पतंग बनवतो कोण रे श्री दादा काय सांगतोस हा बघा असं बसून पतंग उडवतोय पतंग तुला इथं उडवता नि तपो दिली होती स्वतः नाही उडवी दुसऱ्यांदा उडवायला ओमकार दिसतो काय रे दिसतो पण आता ये ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो हरीने पतंग आणला पण हरीला पतंग उडवतानाच येत नाही तू उडव ना मित्रांनो पतंगाची शेपटी तुटली कापली गेली बोलतात कुठल्या पतंगाची रे हा पतंग खाली आला हवं इथं हो या काय खाली आणला दोनच ठेवला ना वरती आता फक्त यू हॅव बीन डिस्क्वालिफाईड काय सांगतोस तर मित्रांनो आता खाली आणली पतंग ह्याने ओमकारने पण खाली आणला जिथून पण काढला जिथून तो उडवलाच नाही तो हरीने आणला होता त्याने पण नाही उडवला तर मित्रांनो आता व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ एंड करायची वेळ आली तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद बाय बाय